जनसेवेसाठी मी नेहमीच तयार आहे, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बलदी यांनी शनिवारी चौक येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यावेळी केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतप्तर आमदार महेश बलदी यांच्या स्थानिक विकास निधीतून 51 लाख रुपयांची यंत्रसामग्री खालापूर तालुक्यातील चौक येथील ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला असून या कामाचे आमदार महेश बलदी आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्याच्यामुळे आपण जे मागितलं की जनरेटर हवाय तेव्हाची गरज होती, ऍम्ब्युलन्स ही कायम लागणारी गरज, त्यानंतर लागणारे हे ड्युरा सिलेंडर वगैरे हे शब्दही आम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, मी 4 वेळा नगरसेवक होतो, नगराध्यक्ष होतो, साहेब 3 वेळा आमदार होते, साहेब ड्युरा सिलेंडर हा शब्द आपण पूर्वी ऐकला नव्हता, आम्ही पण ऐकला नव्हता, डॉक्टरांनी ऐकला नव्हता, आपण ऐकायचं. त्याच्यामुळे हे सर्व अनुभव करोनाने आपल्याला दिले, पण आपण त्याच्यातून फार काही शिकलो. भविष्यात आपल्याला कसं वागायला पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे हे या करोनाने शिकवलं. आता हा निधी आम्हाला जिल्ह्या जनतेच्या उपयोगाकरताच देण्याचा निधी असतो, त्याच्यामुळे आम्ही काय वेगळं आमच्या खिशातून दिलं अशातला भाग नाही, पण जिथे जिथे दिलं ते दान पण सत्पात्री व्हायला पाहिजे. आपला निधी वापरला गेला तो योग्य ठिकाणी वापरला गेला की नाही, आणि जर तो गेला असेल तर त्याचं समाधान निश्चित आम्हा कार्यकर्त्यांना असतं. या सोहळ्यास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर साकरे, वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे, माजी उपसरपंच गणेश कदम यांच्यासह चौक परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.